या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। कापड व्यापारी गोपाळ केकडे यांच्यावर दरोडा टाकून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी राज उर्फ शैलेंद्र गोसावी यांच्यासह सहा आरोपींची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। या खटल्याची हकीकत अशी की यातील कापड व्यापारी गोपाळ केकडे व आरोपी राज गोसावी यांच्यामध्ये व्यावसायिक मतभेद झाल्याने वैमनस्य आले होते। त्यामुळे दिनांक 12 एप्रिल 2017 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास फिर्यादी गोपाळ केकडे हे आपल्या दुकानाकडे जात असताना आरोपी राज गोसावी, सनी गोसावी, अजय गडदे यांनी त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना दमदाटी केली व तुला दुकानात येऊन मारतो अशी धमकी दिली आणि रात्री 10:30 सुमारास गोपाळ केकडे हे आपले दुकान बंद करून दुकानातील 20,000 रुपये रक्कम ही खिशात घेऊन आपल्या मोटरसायकलीवरून घराकडे जात असताना आरोपी राज गोसावी व सनी गोसावीने त्यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर इतर आरोपी तन्वीर पटवेकर, अजय गडदे, राहुल नाटेकर, समर्थ जाधव यांनी देखील तेथे येऊन शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व सनी गोसावी याने केकडे यांच्या खिशातील 20,000 रुपये रक्कम काढून घेतली आणि दुकानातील कामगारास देखील मारहाण केली अशा आशयाची फिर्याद गोपाळ केकडे यांनी जोडभावी पेठ पोलीस चौकी येथे दिली होती। पोलिसांनी तपास करून सदर प्रकरणी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले। दरम्यान खटल्याच्या सुनावणी वेळी आरोपीचे वकील ऍडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या हे निदर्शनास आणून दिले की सदरील घटनेबाबत फिर्यादी केकडे यांनी NC दाखल केलेली असून या NC मध्ये आरोपींनी 20,000 रुपये काढून घेतल्याबाबत कोणताही आरोप केलेला नाहीये, त्यामुळे विलंबनाने दाखल केलेली फिर्याद ही बनावट असल्याचा युक्तिवाद केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यावेळी या खटल्यात आरोपी तर्फे ऍडव्होकेट जयदीप माने, ऍडव्होकेट मनोज गिरी, ऍडव्होकेट प्रणित जाधव यांनी तर सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट कुर्डूकर यांनी काम पाहिलं। सोलापुरात वेज नॉनवेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टीचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।